मित्रांनो, मी या नाताळच्या आनंदोत्सवाच्या अगदी उंबरठ्यावर म्हणजे काही तासांमध्ये आपण जी घटना ऐतिहासिक पण खरोखर कधी घडली नाही अशी, की परमेश्वर स्वतः माणूस होऊन आपल्यासाठी आपणामध्ये येतो, ही घटना आपण साजरी करणार आहोत. आणि म्हणून मोठ्या आनंदाने मी आपणा सर्वांना त्या नाताळच्या शुभेच्छा देत आहे. नाताळ नक्की काय हे समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. तसं बघायला गेलं तर धर्म नुसतं वरवरून पाळून चालत नसतो, तर आपण धर्मामध्ये ज्या ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्यावर संपूर्णपणे विश्वास ठेवून आपण खोलात गेलं पाहिजे. कारण धर्म जे शिकवतो ते तसं बघायला गेलं तर माणसाच्या जीवनाविषयीच धर्म खूप सांगत असतो. परमेश्वराला सर्वात मोठा आनंद हा माणसांमध्ये असण्यात असतो असं नाताळ आपल्याला दाखवून देतो. नाताळची आठवण दैवत ठेवण्यासाठी आपण गोठे करतो, कारण जगाचा निर्माता, धारणकर्ता, राजांचा राजा हा एका गोठ्यामध्ये गव्हाणीत जन्माला आला असं आपल्याला सांगितलं जातं. आपण या गोठ्याची दृश्य अनेक संस्कृतीमध्ये कशी कशी मांडली गेलेली आहेत हे सुद्धा कधी चित्ररूपाने बघितलं असेल. मी खूप ठिकाणी फिरून आलो आणि अद्यापपर्यंत माझे मित्र मला नवीन नवीन त्या गोठ्यांची प्रतिकृती चित्ररूपाने पाठवत असतात. जगातील जवळजवळ सर्व देशांमध्ये, सर्व संस्कृतींमध्ये जरी प्रभू येशू ख्रिस्त एका विशिष्ट स्थळी पॅलेस्टाईनमध्ये, त्यावेळीच्या बेथलेम ह्या नगरीमध्ये जन्माला आले, तरी त्या नगरीपुरताच ते मर्यादित राहिले नाहीत. जन्म झाल्यानंतर काही दिवसांनीच तीन राजे त्यांना भेटायला आले आणि अशा प्रकारे ते सर्व जगाला प्रकट झाले. कारण ते जगासाठीच आले होते, ते प्रत्येकासाठी आले होते. आणि म्हणून हे जे गोठे असतात चित्ररूपाने केलेले, याच्यामध्ये प्रत्येक संस्कृती त्यांना काय अर्थ मिळेल आणि आपली संस्कृती कशी समृद्ध होईल हे बघत असतात. मी सांगितल्याप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्त गोठ्यात, पण गोठ्यातील गव्हाणीमध्ये जन्माला आले. प्रत्येक गोठ्यामध्ये गव्हाण असते. गव्हाण ही जागा गुरांना खाण्यासाठी चारा किंवा पेंड किंवा इतर असे पदार्थ त्या गव्हाणीमध्ये ठेवले जातात. ह्या अशा गव्हाणीमध्ये मरियेने आणि युसेफाने येशू बाळाला ठेवलं. अर्थ असा की अगदी जन्मापासूनच प्रभू येशू ख्रिस्त माणसाचं खरं अन्न आणि खरं पेय झाले. त्याचं मांस आणि त्याचं रक्त जणू काही त्या गव्हाणीत चारा म्हणून, अन्न म्हणून, माणसाला पोषण करणारं म्हणून त्यांनी अर्पण केलं. आणि आपण पवित्र मिसेमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्या अंतःकरणामध्ये, आपल्या शरीरामध्ये घेत असतो, कारण ते खरं अन्न आहे आणि खरं आपलं पेय आहे, ते आपलं खरं जीवन आहे. आपल्यासाठी परमेश्वर किती नम्र झाला अशासाठी की आपण सगळ्यांनी त्याला स्पर्श करावा. त्यांनी सुद्धा आपल्याला स्पर्श केला, पण आपण त्यांना स्पर्श करणं हे फार महत्त्वाचं आहे. परमेश्वर सगळ्यांसाठी येतो, पण सगळे त्याला स्वीकारतात का हा एक मोठा प्रश्न आहे. ह्या नात्याच्या काळी परत एकदा मी परमेश्वराकडे प्रार्थना करतो की परमेश्वराने आपल्या सगळ्यांना उदंड आयुष्य, आशीर्वाद द्यावेत. आणि परमेश्वराने जी माणसं अद्यापपर्यंत
परिपूर्ण जीवनाच्या किंवा समृद्ध जीवनापासून वंचित आहेत त्यांना तुमच्या आणि माझ्या मत्तीमुळे, तुमच्या आणि माझ्या विचारामुळे त्यांनासुद्धा ठारा मिळावा, त्यांनासुद्धा परत त्यांचं जीवन हाती लागावं. एखादी बाई तिच्यावर अन्याय झाले असतील, तिला समाजातून बाहेर काढलं गेलं असेल, एखादा पुरुष बिचाराला नोकरी नसेल आणि कुटुंब त्याचं संरक्षण करण्यासाठी त्याच्याकडे ऐपत नसेल, एखादा तरुण जर का अर्थहीन जीवन जगला तरी त्याला जर का आपण समाजात बाहेर काढलेलं असेल, मार्जिनलाइज केलं असेल, तर आपण अशा सगळ्या दुर्लक्षित झालेल्या लोकांवर परत एकदा जवळ जाऊन बघूया. आणि आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताने जसं स्वतःचं जीवन आम्हाला समृद्ध करण्यासाठी दिलं, तसं आमचं जीवन आम्ही इतरांनासुद्धा समृद्ध करण्यासाठी द्यावं, हा नाताळचा संदेश घेऊया. मी जगाच्या शांतीसाठी, आपल्या देशाच्या शांतीसाठी, आपल्या राष्ट्रामध्ये शांती यावी म्हणून, आपल्या वसईमध्ये शांती यावी म्हणून प्रार्थना करतो. आणि परत एकदा हॅपी ख्रिसमस तुम्हा सर्वांना नाताळच्या शुभेच्छा.